पारंपरिक शेती पिकांना फाटा देत पैठण तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने आपल्या शेतात आंब्याच्या फळबागेच्या माध्यमातून लाखोंचं उत्पन्न घेतलंय. या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे अमरीश घोडके. सर्व शेतकरी पारंपरिक पिकच घेतात, जसं की ऊस आहे. आणि मी थोडी वेगळी कल्पना लावली की म्हणलं की लॉंग टर्म आपलं उत्पन्न राहिलं पाहिजे. पहिले 5 वर्ष बागेला देऊ, त्या हिशोबाने मी आंबा बाग लावलेली. आंबा हे फळ असं आहे की पहिले 5 वर्ष वेळ घेतं ते वाढायला, त्यानंतर मग पुढचे 50 वर्ष तुम्हाला ते सांभाळतं, पुढचे 50 वर्ष तुम्हाला ते फळ देत असतं. झाड 7 एकरचा प्लॉट आहे माझा, 16x16 जी जुनी पद्धती त्या हिशोबानेच मी झाडं लावलेले. एकूण माझे 1350, 1400, 1350 ते 1300 झाडं आहेत. त्याच्यामधले 650 ते 700 झाडं माझे मोठे मोठे फळ देणार. हे साधारण आत्ता मागच्या 4 वर्षापासून पीक द्यायला सुरुवात झाली, हे म्हणता येईल की 4थं किंवा 5वं आहे. वार्षिक बघितलं तर 14 ते 18 टनापर्यंत माझं उत्पन्न निघतं. त्यानंतर त्यामधनं मला उत्पन्न जे होतं ते 9 ते 10 लाख रुपयापर्यंत सरासरी होतो. खर्च जो आहे माझा तो एका माणसाचा थोडं फवारणी कीटकनाशक त्याचा पकडून 1-2 लाख रुपये, 2.25 लाख रुपये माझा खर्च होतो. त्यानं MBAचं शिक्षण घेतलंय, मात्र नोकरी न करता त्याने शेतीचा मार्ग धरला. आज पैठण तालुक्यातील नायगाव शिवारात तब्बल 1200 आंब्यांच्या झाडाची बाग त्याने बहरवली आहे. या उच्च शिक्षित तरुणाची यशोगाथा आज शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठरते, एवढं नक्की.